एकीकडे पर्यटनाला चालना देण्याची भाषा केली जात असताना राज्यातल्या पर्यटन स्थळांची स्थिती किती भीषण आहे याचं वास्तव आता समोर आलंय. मुंबईपासून अवघ्या 2 तासाच्या अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये पायाभूत सुविधा आणि डॉक्टरअभावी एका तरुणीचा हातनाक बळी गेलाय. नीलम सिंग असं तिचं नाव आहे. आपल्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुर्ल्याची नीलम माथेरानला गेल्या होती. घोड्याची सफर करताना ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. तातडीनं गावातल्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं, मात्र तिथे MBBS डॉक्टरच नसल्यानं लक्षात आलं. आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरनं तिला तात्पुरती मलमपट्टी केली आणि तिला पनवेलला हलवण्यात आलं. मात्र यामध्येही अनेक अडचणी आल्या. रुग्णवाहिकेमध्ये सोयी अपुऱ्या होत्या. पनवेलमधल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्येही वाईट अनुभव आला. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार रुग्णालयानं नीलमला मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हॉस्पिटलनं 30,000 रुपयांची मागणी केली. लाईफलाईननं मात्र हा दावा फेटाळला. अखेर मुंबईत हबीबी हॉस्पिटलमध्ये नीलमला हलवण्यात आलं. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर लावलं, मात्र ब्रेन डेड झाल्याचं जाहीर केलं. आमच्या प्रतिनिधी अमोल पाटील आपल्यासोबत आहेत. अमोल, अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे, यात रुग्णांची आणि पर्यायानं पर्यटकांची हेळसांड होते आहे, नेमकं कोण दोषी आहे या सगळ्या प्रकाराला? ऋषी, पुन्हा एकदा माथेरानचा पर्यटक जो आहे तो केंद्रस्थानी आलेला आहे. या घटने ही घटना फारच गंभीर आहे. मागच्या वेळी असा प्रकार एक इंडिया नावाची मुलगी होती, तिच्या बाबतीत घडला होता, तिचाही मृत्यू झाला होता असाच प्रकार आहे. आणि नीलम सिंगचा आज मृत्यू झालेला आहे. शनिवारची 5:30 ची घटना आहे. हे कुटुंब, हे जे सगळे पर्यटक आहेत, हे शार्लोक लेक जो आहे माथेरानमधला, त्या ठिकाणी चालले असताना जो घोडा होता तो अचानक बिथरला आणि ती घोडा बिथरल्यानंतर तो घोडा बऱ्याच वेळ असं पुढे धावत धावत गेला आणि ह्या मुलीचा घोड्यावरून तोल गेला आणि किमान 100 ते 150 मीटर असं जमिनीवर घसपडून ही मुलगी, ही पर्यटक आहे, ती अशी गेली आणि घोडा बिथरल्यामुळे जी का जमिनीवरचं जे दगड होतं ते तिच्या डोक्यावर लागलं आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. एक अत्यंत दुर्दैवी असं म्हणायला लागेल की माथेरानमध्ये खरोखरच प्राथमिक सुविधा ज्या काही पर्यटकांना, स्थानिक लोकांना हव्यात, ज्या काही आरोग्याच्या बाबतीत मिळत नाही आणि MBBS डॉक्टरची कमतरता आहे. डॉक्टरांनी तात्काळ रिपोर्ट दिला की इथे का उपचार तितकेसे होणार नाहीत आणि मग तिला खाली पनवेलच्या हॉस्पिटलला हलवलं. दरम्यान हा पनवेल टू माथेरान हा जो प्रवास आहे, त्यानंतर 108 ची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आली आणि ह्या सबंध प्रवासाला 2.5-3 तास लागले. त्याच्यामुळे हा इतका प्रचंड गोंधळ आहे आरोग्य सेवेचा आणि त्याच्यामध्ये तिला खऱ्या अर्थाने उपचार मिळायला हवे होते, मात्र ते उपचार काही मिळले नाही. आणि ही अत्यंत दुर्दैवी अशी ऋषी घटना आहे. पुन्हा एकदा माथेरानचा पर्यटक आहे. एकूणच या सगळ्याच्या निमित्तानं आरोग्य व्यवस्थेनं स्वतःचं ऑडिट करणं आता निर्माण झाले. धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.